सिरीज आहे, आपण गव्हर्नमेंट स्कीम्स बद्दल माहिती घेतोय. यातील हा आजचा तिसरा भाग आहे. दोन भाग यापूर्वीच अपलोड झाले, आज आपण तिसरा भाग अपलोड करतोय. यामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत भीम मोबाईल ॲप, BHIM भारत इंटरफेस फॉर मनी असं, आणि दुसरी म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजना. या दोन योजनांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया, कारण या योजनांचा अभ्यास सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आतापर्यंतचा अनुभव आपल्याला असं सांगतोय की प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या योजनेवरती प्रश्न हा आलेला आहे, त्यामुळे योजना किंवा जे अभियान आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करतोय. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या नोट्स ज्या आहेत, जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे तुमच्या नोट्स काढून ठेवा. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरतीसुद्धा फॉलो करू शकता. मॅडमचे लेक्चर जे आहेत हे अनअकॅडमीवरतीसुद्धा अपलोड होत आहेत. कालच हिस्ट्रीचे लेक्चर जे आहेत हे मॅडमनी अपलोड केले आहे. हिस्ट्रीमध्ये ब्रिटिश इंडिया संदर्भात लेक्चर्स अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही तिथे बघू शकता. आणि माझ्या माध्यमातून सुद्धा तिथे बरेचसे लेक्चर्स जे आहेत हे अपलोड होत आहे अनअकॅडमीवरती. या पाथद्वारे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. बरेच विद्यार्थ्यांनी आम्हाला विचारलं होतं की यावरती फॉलो कसं करायचं, याच्यावरती लेक्चर्स कसे बघायचे. तर अनअकॅडमी जे ॲप आहे हे तुम्ही डाउनलोड केलं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तिथे रिडायरेक्ट होणार. आणि तिथे हा जो प्रोफाईल आहे हा प्रोफाईल दिसेल. या प्रोफाईलमध्ये अशा प्रकारे हे कोर्स तुम्हाला दिसेल. इथे जे कोर्स दिसत आहे इथे तुम्ही कोर्सवरती क्लिक केल्यास तुम्हाला इथे खाली जे कोर्सेस आहे, कोर्सेस म्हणजे तिथले जे व्हिडिओज आहेत, त्या कोर्सेसच्या आतमध्ये लेसन्स म्हणून व्हिडिओज आहेत. आणि हे व्हिडिओज जे आहेत तिथे अपलोड झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता. आता सुरुवात करूया लवकरात लवकर, ते म्हणजे भीम मोबाईल ॲपबद्दल. भारत इंटरफेस फॉर मनी असे याचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत 30 डिसेंबर 2016 रोजी तालकटोरा स्टेडियमवरती त्यांनी हे जे ॲप आहे हे लॉन्च केलं होतं. याचा मुख्य उद्देश होता की डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे ॲप त्यांनी लॉन्च केलं होतं. त्या नोटबंदीच्या नंतरचा हा ॲप आहे. ज्यावेळी नोटबंदी झाली होती तर नोटबंदीच्या वेळी बरेचसे जे कॅश आहे ही कॅशची कमतरता जाणवली होती, आणि या कॅशच्या कमतरतेसाठी डिजिटल पेमेंट्सला, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. त्यासाठी बऱ्याचशा बँकांचे ॲप्स हे होते, परंतु आता हे जे एक ॲप आहे हे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचं जे ॲप आहे हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIच्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात आलं. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात आलं. हे जे आहे हे आधार कार्डवर आधारित आहे आणि याचा वापर इंटरनेटशिवायसुद्धा करता येतो. त्यावेळी ज्यावेळी हे लॉन्च झालं होतं त्यावेळी ते फक्त अँड्रॉइड मोबाईलवरती वापरता येत होतं. याचा लॉन्ग फॉर्म जर आपण बघितला तर UPI, भीम ॲप हे काय, UPI आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, आणि USSD अनस्टर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिसेस डेटाचं नवीन व्हर्शन म्हणून ओळखलं जात आहे. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या द्वारे करण्यात आलं आहे. आणि सध्या हे त्यावेळी ज्यावेळी झालं होतं त्यावेळी अँड्रॉइडवरतीच उपलब्ध होतं. आता प्ले स्टोअरवरती सुद्धा हे प्ले स्टोअरवरती आहे आणि ॲप स्टोअरवरती सुद्धा, म्हणजे iOS ॲपलवरती, आयफोनवरती सुद्धा, iOSवरती सुद्धा हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या ॲपमध्ये पैसे पाठवणे, पैसे रिसिव्ह करणे ही सर्व कामे केली जातात आणि मोबाईल क्रमांकच तिथे ॲड्रेस असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी खाते क्रमांकाची गरज यामध्ये या भीमवरती जेव्हा काम करतोय तेव्हा लागणार नाही. पैसे पाठवण्यासाठी ॲपवर एकदाच खात्याची नोंदणी करावी लागते. मोबाईल क्रमांकच ॲड्रेस असणार आणि ॲपच्या वापराने केलेल्या आर्थिक व्यवहारांना कुठलाही सेवा कर, ज्याला आपण सर्व्हिस टॅक्स म्हणतो, कुठलाही सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. मात्र IMPS जे मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट केल्या जातात, IMPS व्यवहार आणि UPI ट्रान्सफरसाठी बँका ज्या आहेत ते सेवा कर त्यांच्या जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सेवा कर बँका हे घेऊ शकतात. ह्या ॲपवरती एकच बँक खाते नोंद करता येत होतं. यामध्ये चेंजेस केलेले आहेत, चेंजेस हे झालेले आहेत. त्याच्यावरती तुमचे मल्टिपल अकाउंट्स जर असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये करता येईल. एका बँकेतले मल्टिपल अकाउंट्स नाही, हां ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मल्टिपल अकाउंट्स लॉन्च करू शकता पण विविध बँकांमधले, एका बँकेमधलं तुमचं एकच जे खातं आहे याची नोंद करता येईल. यामध्ये
सर्व बँका ज्या आहेत त्या आता इन्क्लूड झालेल्या आहेत. 44 बँका जवळपास यामध्ये आलेल्या आहेत आणि 1.5 कोटीपेक्षा जास्त डाउनलोड याचे झाले आहे. जसं आपण उदाहरण घ्यायचं झाल्यास ॲक्सिस बँक, अलाहाबाद बँक, IDBI, ICICI सर्व नॅशनलाइज ज्या बँक आहेत, नॅशनलाइज बँक यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. नॅशनलाइज बँक ज्या आहेत त्या सरकारी बँक ज्याला आपण गव्हर्नमेंट बँक्स म्हणतो आणि प्रायव्हेट बँक, पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरच्या सर्व बँक्स या ॲपमध्ये इन्क्लूड या करण्यात आलेल्या आहेत. या ॲपद्वारे जे कार्य केले जाऊ शकतात ते अशा प्रकारे आहेत, जसं ॲपवरून पैसे पाठवता येतात, पैसे स्वीकारता सुद्धा येतात. ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड वापरून पाठवता येईल, किंवा ज्याला पैसे पाठवायचे त्याचा मोबाईल क्रमांक वापरून त्याला पाठवता येईल, किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस VPI ज्याला म्हटलं जातं, किंवा VPA व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस यावरून सुद्धा त्यांना पैसे पाठवता येतील. पैसे स्वीकारण्यासाठी ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरता येईल, ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्याचा मोबाईल क्रमांक वापरून घेता येईल, किंवा स्वतःचा एक QR कोड जो आहे हा QR कोडसुद्धा वापरून QR कोडने स्कॅन करून पैसे हे स्वीकारता येतील. याला जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टर भीमराव बाबासाहेब भीमराव आंबेडकर आहे म्हणून याला भीम हे नाव सुचवण्यात आलं होतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ॲप जे आहे लॉन्च केलं होतं. याचं नाव आहे BHIM भारत इंटरफेस फॉर मनी म्हणून याला भीम हे नाव देण्यात आलं. UPI पेमेंटच्यासाठी हे ॲप वापरलं जातं. नंतरची जी योजना आहे ती म्हणजे दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजना. ही सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे. ही भारत सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आली होती आणि 25 मे 2017 रोजी दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या योजनेचं सुरुवात केली होती. या योजनेच्या अंतर्गत पुरस्कार योजना, उत्कृष्ट पुरस्कार योजना आणि दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास प्रतिष्ठान योजना या लागू करण्यात आल्या होत्या. दोन योजना, म्हणजे एक उत्कृष्ट पुरस्कार योजना आणि दुसरी म्हणजे संचार कौशल विकास प्रतिष्ठान योजना. याचा जो मुख्य उद्देश आहे या योजनेचा तो आहे की दूरसंचार क्षेत्रासाठी कुशल श्रमपुरवठा तयार करणे. जे टेलिकॉम सेक्टर जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, टेलिकॉम इंडस्ट्री ही वाढत जाते आहे, तर यासाठी स्किल्ड एम्प्लॉईज हे लागतील. मग स्किल्ड एम्प्लॉईज कसे येतील, तर त्यांना या क्षेत्रामध्ये विशेष ट्रेनिंग द्यावं लागेल. जशा बाकीच्या योजना आपण बघितल्या होत्या, बघणार आहोत याच्यापुढे सुद्धा, स्किल इंडिया आहे, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे PMKVY, तर या योजनेच्याद्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजनेच्याद्वारे स्पेसिफिकली टेलिकॉम सेक्टरसाठी म्हणजे दूरसंचार क्षेत्रासाठी कुशल श्रमपुरवठा उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामध्ये ठेवण्यात आला होता. याचे योजनेचे प्रमुख घटक जर आपण बघितले तर यामध्ये संचार कौशल विकास प्रतिष्ठान योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 10,000 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येईल. ज्या संचार कौशल विकास प्रतिष्ठान याच्या अंतर्गत पहिला जो टप्पा आहे त्याच्या अंतर्गत 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 10,000 व्यक्तींना याबद्दलचं ट्रेनिंग हे देण्यात येईल. या पहिल्या टप्प्याअंतर्गत जे राज्य निवडण्यात आली होती त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचा समावेश करण्यात आला होता. सोबतच या योजनेअंतर्गत भविष्यात 1,000 पेक्षा अधिक कौशल विकास प्रतिष्ठान जे आहे हे स्थापन करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. म्हणजे 1,000 पेक्षा जास्त जे ट्रेनर ट्रेनिंग सेंटर्स आहेत याच्याद्वारे उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच ज्या व्यक्ती उत्कृष्ट प्रदर्शन करतील अशा व्यक्तींना दीनदयाल उपाध्याय दूरसंचार कौशल उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा करण्यात येईल. म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर ज्या व्यक्ती सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देतील या बेस्ट परफॉर्मन्ससाठी उत्कृष्टता पुरस्कार हा सुद्धा त्यांना दिला जाईल. म्हणजे ट्रेनिंग दिल्या जाईल, ट्रेनिंगनंतर चांगलं ट्रेनिंग जर घेतलं तर अवॉर्डसुद्धा दिला जाईल. तसेच या योजनेच्या अंतर्गत पुरस्कार निवडीसाठी एका समितीची जी आहे ही स्थापना करण्यात येणार आहे. म्हणजे ती समितीच्या माध्यमातून त्यांची निवड करण्यात येईल, समिती स्थापन होईल. आणि या योजनेचे उद्घाटन करतेवेळी राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं होतं की 2018 देशातील सर्व ग्रामपंचायती या ब्रॉडबँड सेवाशी जोडल्यानंतर 60 कोटी ग्रामीण जनतेपर्यंत दूरसंचार सेवा पोहोचेल. जे टार्गेट जे ठेवण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबँड पोहोचवण्याचं, ब्रॉडबँड म्हणजे इंटरनेट सेवा ज्याला आपण म्हणतो, वायर्ड
इंटरनेट कनेक्शन जे राहतं त्याला ब्रॉडबँड म्हटलं जातं. तर डिसेंबर 2018 सर्व 60 कोटी ग्रामीण जनतेला दूरसंचार मिळवला जाईल. त्यासाठी ग्रामपंचायती सर्व ग्रामपंचायती या ब्रॉडबँड सोबत जोडण्यात येतील, त्यासाठी कार्य जे आहे हे चालू आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या दोन योजना होत्या, पहिली जी आपण बघितलं भीम ॲप बघितलं, भीम ॲपनंतर आपण जे बघितलं आता पंडित दीनदयाल उपाध्याय संचार, ज्याला आपण संचार कौशल विकास योजना जी आहे ही